हेलो ऑल स्टूडेंट, आज अपन एम ए भाग सेकंड यामध्ये पेपरसुद्धा आपला सेकंड सुरू होता। आज अपन बघूया युनिट नंबर 4। थर्ड युनिट पूर्ण झालेला होता, आज अपन फोर्थ युनिटला सुरुवात करणार आहोत। फोर्थ युनिटमध्ये हेगेल या शास्त्रज्ञांचे तसेच कार्ल मार्क्स या शास्त्रज्ञांची माहिती आज आपण इथे बघणार आहोत। हेगेल आणि मार्क्स यांनी आधुनिक काळातील जो काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी आपला मांडलेला विचार जो होता, तो आपण त्यांचा महत्त्वपूर्ण मांडलेला विचार आज आपण इथे बघणार आहोत। त्यांचा काही आदर्शवादी, आध्यात्मिक आणि विचारवंत अशा या शास्त्रज्ञांचा जो विचार होता, तो आज आपण इथे बघणार आहोत। कारण त्यांनी सांगितलं की जर एका त्यांचे जे नाव होते ते नाव जॉर्ज विल्सन, त्यांचे जे नाव होते ते जॉर्ज विल्यम फेडरिक असे होते, आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचा जन्म 1770 त्यांचा जन्म 1770 जर्मनीतील एका सुखवस्तू कुटुंबामध्ये झालेला होता। व त्यांनी लहानपणीच आपल्या त्या रुसोच्या जो काही राजकीय तत्त्वज्ञ होता, त्या तत्त्वज्ञानांचा त्यांनी सखोल अभ्यास केला व त्यावरूनच त्यांनी अनेक असे विचार, किंवा त्या काळात त्याने एका वर्तमानपत्रात संपादक म्हणूनही काम केलेले होते, त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणूनही व तसेच बर्लिन विद्यापीठामध्ये काही वेळात काही काळ त्यांनी त्या ठिकाणी नोकरीसुद्धा केलेली होती। ती नोकरी करत असताना त्यांनी अध्यापकाचे कार्यसुद्धा त्या ठिकाणी केलेले होते व सामाजिक, आर्थिक, राजकीय घटना ज्या काही होत्या त्यासुद्धा त्यांनी त्यांच्या घडामोडीवर, त्यांचे जे काही राजकीय विचार होते त्या विचारावरसुद्धा त्यांनी केंद्र लक्षित केलेला होता। कारण त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे अनेक नोबेल पुरस्कार दिसून आलेले होते, त्यामध्ये त्यांचा बौद्धिक जो विकास होता त्या विकासावरून त्यांची प्रगतीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली होती। त्या बौद्धिक विकासामध्ये त्यांनी अनेक विचारांचा प्रभाव जर्मनीच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी मांडलेला होता। जर आपल्याला त्या ठिकाणी तो कार्यक्षेत्र किंवा त्यांचा विचार मांडला नसता तर आज आपल्याला ही माहिती मिळालेली नसते। त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनामध्ये असे विपुल ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते। त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रामुख्याने जी काही फिलॉसॉफी होती किंवा एन्सायक्लोपीडिया असा सुद्धा एक नाव होता, आणि त्यामध्येच त्यांनी फिलॉसिपल सायन्स इत्यादी त्यांनी ग्रंथसुद्धा लिहिलेले होते। त्या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक असे फिलॉजिपल ऑफ स्पिरिट तसेच द फंडामेंटल ऑफ फिलॉसॉफी ऑफ राईट्स ह्यासारखेसुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिलेले होते। शेवटी त्यांनी हेगेलच्या तत्त्वज्ञानावर आपल्या अध्यात्म्याचा मोठा प्रभाव पाडलेला होता, आणि त्यामुळेच त्यांचा प्रभाव पाडून त्यांनी अखेर त्यांचा मृत्यू 1831 झाला। त्यानंतर त्यांचे राज्याविषयी जे काही विचार होते ते आज आपण इथे बघणार आहोत। ह्यांनी हेगेल यांनी राजकीय विचारांमध्ये काही मांडलेले त्यांचे जे काही राज्यविषयक विचार होते ते अत्यंत महत्त्वाचे होते, आणि त्यामुळेच त्यांची निर्मितीसुद्धा किंवा त्यांना राज्यविषयक विचार अन्य विचारवंतांपेक्षा त्यांचे विचार हे अतिशय वेगळे होते, आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी त्या राज्याला महत्त्वाचं काय आहे ते सुद्धा त्यांच्या राज्यविषयक विचारामध्ये त्यांनी मांडलेले होते। त्यांनी नंतर राज्याची निर्मिती करीत असताना किंवा झाल्यानंतर त्यांनी म्हटले की हेगेल यांच्या मतानुसार राज्य ही एक आदर्श तसेच परिपूर्ण सर्वश्रेष्ठ अशी संस्था आहे। राज्य ही एक परिपूर्ण तसेच आदर्श अशी एक सर्वश्रेष्ठ संस्था आहे, आणि त्यामुळेच त्या ठिकाणी वास्तविक प्रमाणात जे काही हेगेलच्या विचारांवर ते चालत होते त्यावरसुद्धा रुसोचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रभाव पडलेला असला तरी पण त्या ठिकाणी आपल्याला रुसोने ज्या राज्याच्या उत्पत्तीबाबत काही मांडलेले जे काही विधान होते ते विधानसुद्धा त्या ठिकाणी सामाजिक करारामध्ये त्याने अनेक अशा मोठ्या प्रमाणात
त्यांच्या सिद्धांतांचे खंडन केलेले होते। ते खंडन केल्यामुळे आपल्याला त्यांच्या मते जे काही सामाजिक करार होते त्या करारातूनच त्यांचे राज्य हे सुद्धा निर्माण झालेले आहे आणि त्यामुळेच त्या राज्याची उत्पत्ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येत आहे। कारण जगातील प्रत्येक व्यक्ती हा त्या कुटुंबामध्ये किंवा अनेक वनस्पती प्राणी किंवा सजीव हे नेहमी आपल्याला त्यांच्या विकासासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करीत असतात हे सुद्धा त्यांचे एक मत होते। कारण की मनुष्याला ज्या आवश्यक गरजा आहे तो स्वतः पूर्ण करतो, तसेच प्राणी वस्तू वनस्पती ह्या सुद्धा आपल्या गरजा पूर्ण करीत असतात। कारण त्या ठिकाणी उदाहरणसुद्धा दिलं की मानवाच्या ज्या काही भौतिक विकासाचा त्यावर परिणाम पडतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अनेक वस्तूंवर सुद्धा त्यांचे निर्वाह चालत असलेले दिसून येतात। कारण कुटुंबाचा आधार हा परस्परातील प्रेम बंधुता हाच असतो आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हे आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात पाहावयाला मिळते। हे गेले आणि म्हणतात की छोटे कुटुंब तसेच त्या ठिकाणी होणारा वादसुद्धा हा छोटाच असणार, कारण त्यामुळे आपल्याला इतरांच्या सुखासाठी त्या ठिकाणी त्याग करण्याची भावना त्या कुटुंबामध्ये दिसून येत नाही। कारण समाज हा कुटुंबाचा प्रतिवाद आहे, समाज हा कुटुंबाचा प्रतिवाद आहे आणि त्यामुळेच आपल्याला ज्या काही इतरांच्या सुखासाठी त्यांची त्याग करण्याची जी काही भावना असते ती भावनासुद्धा आपल्याला समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी स्वार्थ न साधता ती योग्यप्रमाणे किंवा त्यांच्यामध्ये स्पर्धा तसेच संघर्ष देखील होत असतात आणि त्या संघर्षातूनच तो व्यक्ती आणखी सामोर जाण्याचा प्रयत्न करीत असतो। कारण त्याचे समाजातील जे काही स्वार्थ किंवा त्यांचे काही प्रयत्न असतात त्यातून त्या समाजामध्ये जो काही संघर्ष निर्माण होते त्या संघर्षामधूनच त्यांना अनेक अनुभव येत असतात। त्या अनुभवावरून त्यांनी आणखी आपल्या बुद्धीचा विकास करून आणखी सामोर जाण्याचा प्रयत्न करीत असतात। कारण त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी कुटुंब आणि समाज यांच्या समन्वयातूनच राज्य संस्थेची त्या ठिकाणी निर्मिती झालेली असते। हे मानवाच्या विविधीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे एक पॉइंट सांगितलेले होते। कारण की अध्यापकाचे कार्य करीत असताना त्यांना अनेक सामाजिक राजकीय अशा अनेक अडचणीसुद्धा येत होत्या। या अडचणीमुळे त्यांनी अनेक ग्रंथ मांडलेले होते, त्या ग्रंथामध्येसुद्धा त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, त्या ग्रंथामधूनसुद्धा त्यांनी पूर्ण हेगेल तसेच मार्क्स या विचारवंतांनी पूर्ण झालेला त्यांचा जो काही इतिहास होता तो इतिहाससुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यांचे मत जरी आपल्याला एक आदर्श वाटले तरी ते आणखी त्यापेक्षाहून मोठ्या प्रमाणात आपल्याला व्यवस्थित असे वाटलेले आहे। कारण की प्रत्येक समाजामध्ये किंवा त्यांचा जो काही प्रभाव पडलेला असतो त्यामध्ये सुद्धा त्यांच्या उत्पत्तीविषयी व त्यांच्या विचारांचे जे काही मांडलेले परिणाम असतात त्यांचे सुद्धा आपल्याला आर्थिक महत्त्व या ठिकाणी दिसून आलेले आहे। कारण की वनस्पती आणि प्राणी हा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना स्वतःच्या गरजा ह्या स्वतःच पूर्ण कराव्या लागत असतात, तसेच मानवसुद्धा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः धावपळ करत असतो आणि प्रयत्न करतो की आणखी हे व्यवस्थितरित्या कशाप्रकारे होणार तसे तो कार्यसुद्धा करीत असतो। कारण की इतरांच्या सुखासाठी आपल्याला त्याग करण्याची भावना त्या कुटुंबामध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळेच आपल्याला समाज हा एक प्रतिवाद समाजातील कुटुंब हा एक प्रतिवाद म्हणून सांगितलेला होता। कारण इतरांचा सुख आपण बघितलो तर आपल्या सुखावर सुद्धा काही परिणाम घडू शकतात आणि त्यामुळेच इतरांच्या सुखासाठी त्याग करण्याची त्या ठिकाणी भावना सांगितलेली नाही। कारण याचे मुख्य कारण म्हणजेच समाजातील जी काही व्यक्ती असतात ते व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेक समाजामध्ये स्पर्धा करीत असतात, त्या स्पर्धामधून देखील त्यांचे अनेक संघर्ष निर्माण होतात आणि त्यामुळेच त्या ठिकाणी कुटुंब आणि समाज
त्या ठिकाणी कुटुंब आणि समाज यामध्ये सुद्धा त्यांचे एक समन्वय दिसून येतो आणि राज्यासंबंधी सुद्धा त्यांची जी काही निर्मिती झालेली असते ती सुद्धा मानवाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असते। आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया, पुढील भाग पुढच्या भागामध्ये घेऊया।